ओम नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकलोकनमस्कृतं च त्रैगुणं निवर्जितभजं विदुमाध्यमनीशं वन्दे भवद्गणमनीशं सिद्धवन्द्यं नारायणं नमस्कृत्य चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये व्यासाय भवनाशाय श्रेषाय गुणराशये विद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः चित्रे परिश्च गंभीरे वाक्यर्माणैर्खण्डिते गुरुभावं जयन्ती भाति श्रीतीर्थवान् पृथ्वीमण्डलमध्यस्थाः पूर्णबोधमतानुगाः वैष्णवा विष्णुहृदयाः तान् नमस्ये गुरुं मम बुधैरपसर्भूते ग्रन्थेन मनसाः संतत्पारयन्तिर्पुणाः गुरुपादरदक्षिणाः लौकिकालौकिकफलवक्षणां जदोहिनीं गुरुमनुग्रहरूपां तां कामधेनमुपास्महे आपादमणिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत्येन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः लक्ष्मीनारायणं मत्वा पूर्णबोधादिकान् गुरून् कुर्मश्रीकृष्णगीतायाः भाष्यादुक्तार्थसङ्ग्रहम् धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्स्वाः मामका पाण्डवाश्चैव किं कुर्वत सञ्जयम् अशोच्यानन्दशोचस्तं प्रज्ञावादां च वाचसे कथा सुवर्णकथा शोच्यानान् शोचन्ति पण्डिताः श्री गुरुभ्यो नमः हरिः ओम स्वामी पादांच आज्ञानुसार स्वामींच अनुग्रहंलो सकल गुरुंच अनुग्रहंलो तंजावूर मराठी भाषांत भगवद्गीता प्रवचन मालिक प्रारंभकरामं संगुण अपेक्षांसी हम अमस मराठी तंजावूर मराठी एवं मातृभाषा जालाय झालत्रीन तवड़ो ही भाषांत प्रवचन करण अभ्यास नहीं कन्नडांत प्रवचन करण जास्ती अभ्यास है झालत्रीन यथाशक्ति यथावति सांगाला मे प्रयत्न करतो भगवद्गीता मनो प्रसिद्ध भाग एक महाभारतांत भगवद्गीता वणात प्रत्येक एक ग्रंथ नहीं महाभारतांतले एक भाग प्रमुख भाग श्रेष्ठ भाग ये भगवद्गीता श्रीमद आनंद तीर्थ भगवत्पादाचार्य गीता भाष्य गीता तात्पर्य मनु दोनों व्याख्यान कर लेते श्रीमदाचार्यांच पहिल ग्रंथ गीता भाष्य ते गीता भाष्य फार कठिन अगाध गंभीर गीता तात्पर्येन अनंतरणेवंत गीता तात्पर्यगणेन ते ग्रंथेन अगाध मनुन अत्यंत कठिन मनुहाय तल व्याख्यान जयतीर्थ श्रीपाद टीका लाइन तरह व्याख्यान टीका लिखलेत गीता भाष्याल प्रमेय दीपिका संगुण टीका लिखलेत ते पदरी गीता तात्पर्याल न्याय दीपिका संगुण एक टीका लिखलेत अनंत व्याख्यान परंपरा अनेक आलाय गीता भाष्य प्रमेय दीपिकाल रघुत्तम स्वामींच भावबोधनात व्याख्यान ओ राघवेंद्र स्वामींच भावदीपनाथ व्याख्यान श्रीनिवास तीर्थांच व्याख्यान सुमतीन्द्र स्वामींच व्याख्यान म्हणून कोडकी महानुभाव लोक गीता भाष्य प्रमेय दीपिकाल व्याख्यान लिहिलेत टिप्पणी लिहिलेत तदसकत गीता तात्पर्य न्याय दीपिका तलेन सत्यनाथ स्वामींच व्याख्यान आहे ताम्रपर्णि श्रीनिवासाचार्यांच व्याख्यान तलहीन राघवेंद्र स्वामींच भावदीप म्हणून सांगून अनेक व्याख्यान गीता तात्पर्य परंपरांतून येऊन भावया राघवेंद्र स्वामी गीता भाष्य प्रमेय दीपिकालेन गीता तात्पर्य न्याय दीपिकालेन टिप्पणी निवर्तपणेन प्रत्येक एक ग्रंथ करलेत गीता विवृती असं म्हणून गीतार्थ विवृती म्हणून त्याने सांगतात हे गीता विवृतींत राघवेंद्र स्वामी करत एक थोर अनुग्रह काय म्हणतं गीता भाष्यांत सांगितलं अर्थ गीता तात्पर्यांत सांगितलं अर्थ
टीकांचकरंत उपपादन अति संग्रह करता तन प्रतिज्ञा करता माता भाष्या दुग्धार्थ संग्रह अनु संता भाष्य तात्पर्य टीका प्राचीन व्याख्यान तदनंतर की काय गीतार्थ संगीतले की गीता वाक्यात अर्थ सांगितले की तद संग्रह आम्ही करतो आम्ही स्वतंत्र सांग गीता आम्ही अर्थ सांगतेनी भाष्य टीकादींतकी की काय अर्थ सांगितले की तज संग्रह मात्र आम्ही करून देतो म्हणून सांगून त्यांनी ग्रंथारंभांत त्यांनी येऊन प्रतिज्ञा करतात मंगलाचरण करताना ती प्रतिज्ञा राघवेंद्र स्वामी करतात आम्ही पाहूया राघवेंद्र स्वामी हे प्रदित दशोपनिषत्तारी खंडार्थम सांगून विलेत दशोपनिषत् खंडार्थम सांगू दशोपनिषत्ताल ईशावास्य उपनिषत् तलवकार उपनिषत् षट्प्रश्न उपनिषत् सांगून दहा उपनिषत्ताल श्रीमदाचार्यांनी भाष्य लिहिलेत दोन उपनिषद भाष्याला टीकारायांच्या टीकाधाय अंकी व्यासतीर्थांच्या टीका इत्यादी अनेक टीका विभातो राघवेंद्र स्वामी हेच सकत भाष्यांत टीकांत सांगितलं अर्थ की संग्रह करून उपनिषद खंडार्थ सांगून दशोपनिषत्ताली लिहिलेत ते तपसकत ऋग्भाष्य ऋग्वेदांत चाळीस सूक्ताला आचार्यांनी भाष्य लिहिलेत टीकारांच्या टीका आहे तत्ते अनेक व्याख्यान आहे तत्ते हेच सकत राघवेंद्र स्वामी मंत्रार्थ मंदिरी म्हणून सांगून भाष्य टीकादींत सांगितलं अगदी अर्थी संग्रह करून देतात ते आमचे सक मंद बुद्धी असणारास ते येऊन उदंड उपकारक अनुग्रह क्रम सांगू असत का मात्र केवळ भाष्य टीका पात्र उदंड विचार करला असतात नुसतं अर्थ निरूपण करणं म्हणत मात्र नैसक तत् भरून व्याकरण विचार केले असतात अंकेकरांच्या अर्थ अनुवाद करून त्याला खंडन करला असतात हे गीता श्लोकाला अथवा उपनिषद वाक्याला वेगळा सिद्धांती लोक काय अर्थ करलेत की व्याख्यान करलेत की त्याचं निराकरण करू आम्ही सांगितलं तर अर्थाला समर्थन अनेक प्रमाण की देऊन त्याचं समर्थन करू त्याला प्रसक्तान प्रसक्तान कोडकी कठीण विचार की आम्ही भाष्यांत टीकांत पाहतो तम आम्हाला ते मूळ वाक्यात अर्थ उपनिषद की अथवा सूत्र की अथवा गीता की त्याचा अर्थ आम्हाला येऊन विक्षेपामुळं आम्हाला ते सुटून जाईल नानाविध विचार प्रासंगिक विचार आम्ही ऐकतो शेवटी गीता वाक्याला काय अर्थ सांगितले गीता श्लोकाला काय अर्थ सांगितले तर हे ब्रह्मसूत्र वाक्याला काय अर्थ सांगितले तर म्हणत आम्हाला येऊन विसरून जाईल नाही कळणास्त होऊन जाईल ते सुटताने म्हणायचा करता ते फिल्टर करणं सांगतील की इंग्लिशात सांगतील ते मध्ये ते कठीण भाग अगदी सोन टाकून सारांश काढून सरळ भाषांशी अग्निनाशी अर्थवयासक त्याने येऊन अनुवाद करतात ते मध्ये आम्ही येऊन ब्रह्मसूत्रांनी तरी येऊन तंत्रदीपिका म्हणून सांगू व्याख्यान दिले तर मौन न्यायमुक्तावळी सांगून अधिकरण शरीर संग्रह करत होते हे मध्ये संग्रह करा एक प्रावीण्य एक निपुणता राघवेंद्र स्वामींच्या कृतीत आम्ही धंडे पाहतो ते मध्ये हे गीता प्रवचन मालिकांतेन हे गीता विवृती आम्ही काढून घेतलो नंतर त्यानंतर भाषांत सांगितल्यार्थ येईल तात्पर्यात सांगितल्यार्थ येईल दोन दोन ग्रंथ मी सांगायच्या बरीच एक ग्रंथ गीता विवृती काढून घेतल्यानंतर आम्हाला सुलभ म्हणणे असायला ते कालांतर भाष्यांत तात्पर्यांत प्रमेयदीपिका न्यायदीपिका तो सांगितलं अगदी अर्थी त्याने संग्रह करायचा आमलो अगदी विषयी आम्हाला एकत्र लाभ व्हायचा आमलो ते गीता विवृतीला आश्रय ठेवून त्यानंतर आम्ही येऊन प्रवचन करायला प्रयत्न आम्ही करत आहोत हे भगवद्गीताला अवतरणिका देत संगती देत श्रीमदाचार्याने भाष्यात सांगतात नष्टधर्मज्ञान लोककृपादिभिः ब्रह्मरुद्रा ब्रह्मरुद्रेन्द्रादिभिः अर्थितः ज्ञानप्रदर्शनाय भगवान् व्यासः अवततार हे भगवद्गीता म्हणत महाभारतांतर एक भाग महाभारत आम्हाला लिहून देत कोण वेदव्यास वेदव्यास महर्षी वेदव्यास महर्षी म्हणणार कोणती एक सामान्य ऋषी नव्हत त्याने येऊन साक्षात नारायणात अवतार साक्षात परमात्मात अवतार ब्रह्मरुद्रादी देवता लोक प्रार्थना करून त्याने अवतार करले लोकांत द्वापरयुगात शेवटल्या कालांत धर्म ज्ञान अग्नी नाश होत गौतम ऋषींचे शाप कालबलामुळं
अज्ञनासी धर्म ही नाश हंगलाय धर्माचरण ही नाश हंगलाय शास्त्र ज्ञान ही अज्ञनासी नाश हंगलाय तमते लोकास सद्गति होइना धर्म ज्ञान नहीं वंचुन सद्गति भयाल होइना तंचवर सज्जन वरले करुणामुडो देवता लोकक्के परमात्मा प्रार्थना करलेत क्षीर समुद्रांत श्वेत दीपांत सात परमात्मा जो प्रार्थना करो लोकास अज्ञान मिथ्याज्ञान भरुं गेलाय कली अज्ञान रूपामुडो मिथ्याज्ञान रूपामुडो अज्ञानाचीं प्रवेश अज्ञानाचा अंतिम प्रवेश करलाय कली म्हणणार दैत्य दैत्यांतके थोर दैत्य तो यवन अज्ञानारी मिथ्याज्ञानारी तो अभिमानी तो कली सर्वजीवांतीं तो प्रवेश करसुल्लाय कल्यावेश निस्तस्मार कोणी नहित नहित परमात्मा लक्ष्मी देवी ब्रह्मा वायु सरस्वती भारती ये सहागना वंचो आगी जीवांती संसारी जीवां आंतेन कलि प्रवेश तम तम होत अंच सकल नीच जीवांतं तो कमी कलि प्रवेश कस्त कलि प्रवेश नहीं कसार वंचांत अपरूप तसंत तो कलि यवन आंत प्रवेश करला मेटत्र तो हमारा अज्ञान देतो असंत ज्ञाने हमारा नाश होत अथवा पुनः ज्ञान उजनात कसार तो यवन प्रतिबंध करतो तो दैत्य ते पने मिथ्या ज्ञान विपरीत ज्ञान कोंत विषय कसा है कि ते तसत कड़ीना अस्त कर विपरीत अर्थ कड़ीना ते ने एक मिथ्या ज्ञान दे तो ये अज्ञान मिथ्या ज्ञान लोकांत उदंड व्याप्त होता मड़ो तुम्हें यौन भूमि इंत अवतार करो वेद व्यास संग अवतार करो वेद की उपदेश करो वेद की विभाग करो ब्रह्मसूत्र महाभारत आदि ग्रंथ की रचना करो अग्नि लोकांसी पुनः ज्ञानदान कराव धर्म कड़ी देव ज्ञान देव ऐसा संग ब्रह्मरुद्रादि देवता लोग परमात्मा प्रार्थना कर ले तंच प्रार्थना अनुसार परमात्मा यौन वेद व्यास संग भूमि अवतार कर ले पराशर ऋषि पड़सो सत्यवती देवी टिकाणी यमुना नदी तेक द्वीपांत यमुना नदी तो मध्यांत परमात्मा वेद व्यास संग अवतार कर ले तनि वेद विभाग कर ले वेद की विभाग करो वेद की उपदेश करो वेदात अर्थ की सज्जनास सांगो ते वेदात अर्थान नडे करा करता ब्रह्मसूत्र रचना करो हेवड़ करंत्र पड़ीन कुणाला वेदांत अधिकार नहीं तनाल काय करना स्त्री शूद्रादि लोकांस यौन वेदांत अधिकार नहीं तनास कस ज्ञान लाभ हो गया वेदा कर सुना तो वाला परमात्मा ज्ञान होम जागृ हेनास वेदांत अधिकार नहीं तसंत लोकांस अनुग्रह करा करता अंत ये महाभारत रचना कर ले स्त्री शूद्र ब्रह्म बंधूना प्रियेन श्रुति गोचरा इति भारतवाख्यान कृपया मुनिना कृतम संग भागवत संता तनासी यौन तत्वज्ञान भावाम परमात्मा ज्ञान भावाम मटंत्र वेदार्थ परिभ्रमित साथ एक ग्रंथ रचना कराम संगत महाभारत तलिबले तावता वेदांत अधिकार स्मारांस महाभारत गर्दनीम संग अभिप्राय नहीं कुणाल वेदांत अधिकार है कि त्रैवर्णिकांश पुरुषांश कुणाल वेद अधिकार है कि तनाने यौन वेदांत अर्थ कलिंगाला महाभारत उपाय होत वेदांत अधिकार नहीं कस्मारांस तत्वज्ञानालात महाभारत उपाय होता है तसंत एक महाभारत रचना कर लेता ते अग्गी वेदांत अर्थ कर सुने ते पूर्णं है वेदांत सांगितलं सकल विषय महाभारतान सांगितलंय वेदांत सांगण्यास कसा विषयी सांगितलंय वेदावरीस उत्तम म्हणून वेदानुक्तार्थ तदनुक्त केवळ ईश्वर ज्ञान दृष्टार्थ युक्तां सर्व प्राणिनां अवगाह्य अनवगाह्य रूपान केवल भगवत स्वरूप परां परोक्षार्थान महाभारत संहितां अचीकृपत भगवान व्यासः अचीकृपत ते महाभारतांत वेदांत सांगितलंत विषय सांगू वेदांत सांगण्यास कसा विषय तावता ते विषय अप्रामाणिकं नाही परमात्मा तोहं कलिंडलंत विषय परमात्मा सर्वज्ञ तलेवला वेदांत तला ज्ञान एवत आवश्यकता तर नाही वेदात अपेक्षा नैसकत परमात्मा आपण होऊन सकले कमी कळिंगिटला केवल अपनात ज्ञानांत मात्र विषय होत काय प्रमेय है कि ते प्रमेय महाभारतान सांगितले वेदांत सांगितलं प्रमेय सांगो वेदांत सांगण्यास कसा प्रमेय सांगतात महाभारतांत
ತರಕರ್ತಾಂತ ವೇದಾವಲಿಸಿನೇ ಮಹಾಭಾರತ ಶ್ರೇಷ್ಠ ಕಾಲಾಯ ತಸಂತ ಮಹಾಭಾರತ ಅತಿಗಂಭೀರ ಈ ಅಜ್ಞಾಸಿ ಅರ್ಥ ಹೋತ ಮಣಿ ಸಾಂಗ್ಯ ಅರ್ಥ ಹೋತ್ರಿ ಮಣಿ ಸಾಂಗ್ಯ ಅರ್ಥ ಹೋಯಾತ ಭಾರ ಉಣ ಅರ್ಥ ಹುಯಿನಾಸ್ ಕಸಾದ ಭಾರ ಜಾಸ್ತಿ ಹಾಯ ಮಹಾಭಾರತ ವಾಚು ಅಮಿ ಕಾಯ್ತ್ರಿ ಅರ್ಥ ಕಳಿಂತು ಅಂತ ಏ ಶಂಬರಿಯಿಂದ ಏಕ ಭಾಗ ಉಣೆ ಅಂಚ ಅರ್ಥ ಕಳಿಂಗಾಲು ಹುಯಿನ ಶಂಬರ ಅಂತ ಏಕ ಭಾಗ 1% ಪಡಿನ ಅಂಚಾನ ಮಹಾಭಾರತ ಕಳಿಂಗಾಲಿ ಹೋತ್ರಿ ಸಾಂಗಾಲಿ ಹೋತ್ರಿ ತಸಂತ ಏಕ ಮಹಾಭಾರತ ಮಹಾಭಾರತ ಸಂಹಿತ ಅತ್ಯಯೋ ವೇದವ್ಯಾಸದೇವ ರಚನಾ ಗ್ರಂಥೇಲೇ ವೇದ ವಿಭಾಗೇ ಕರ್ಲೇತ ಬ್ರಹ್ಮಸೂತ್ರ ರಚನಾಯಿ ಕರ್ಲೇತ ಕೌಡಕಿ ಪುರಾಣ ರಚನಾಯಿ ಕರ್ಲೇತ ಅಷ್ಟಾದಶ ಪುರಾಣ ರಚನಾ ಕರ್ಲೇತ ಹೀ ಮಹಾಭಾರತ ಮನಾತ ಪುರಾಣ ನೋ ಮಹಾಭಾರತ ಮನಾತ ಇತಿಹಾಸ ಇತಿಹಾಸ ಪುರಾಣ ಸಾಂಗಮೇವನ ವೇಗಳ ವೇಗಳ ವಿಭಾಗ ಕರ್ತು ರಾಮಾಯಣ ಮಹಾಭಾರತ ಪಂಚರಾತ್ರ ಹೀ ತೀನೇ ಇತಿಹಾಸ ಸಾಂಗಮ ಬಲವತ್ ಈ ರಾಮಾಯಣ ಅಂತ ಮೂಲ ರಾಮಾಯಣ ಹೈಗ್ರೀವ ರೂಪಾಂತ ರಚನಾಕರಂತ ಮೂಲ ರಾಮಾಯಣ ತಲೆಯಂಕಿ ಇತಿಹಾಸ ಬಲಾವು ವಾಲ್ಮೀಕಿ ಋಷಿಯವಂತ ತೇ ರಾಮಾಯಣ ಸಂಗ್ರಹ ಕರ್ತ ನಿಲುವಿಲೈತ ಕಾವ್ಯ ರೂಪವನ್ನು ಸಾಂಗು ವಾಲ್ಮೀಕಿ ರಾಮಾಯಣ ಹಯ ಮಹಾಭಾರತ ವೇದವ್ಯಾಸ ರಚನಾ ಕರಂತ ಹೈಗ್ರೀವ ರೂಪಾಂತ ರಚನಾ ಕರಂತ ಮೂಲ ರಾಮಾಯಣ ವೇದವ್ಯಾಸ ರೂಪಾಂತ ರಚನಾ ಕರಂತ ಹೇ ಮಹಾಭಾರತ ಮೌನ ನಾರಾಯಣ ರೂಪಾಂತ ರಚನಾ ಕರಂತ ಪಂಚರಾತ್ರ ಧರ್ಮನಾರಾಯಣನು ಸಂಗಂ ಯಮಧರ್ಮರಾಜಾತ ಲೋಕಂ ಸಂಗು ಪರಮಾತ್ಮ ಅವತಾರ ಕರ್ಲಾಯ ನರ ನಾರಾಯಣನು ಸಂಗಂ ಬದರಿಯಂತ ದರ್ಶನ ತುರಿಯ ತೇ ನಾರಾಯಣ ರೂಪಿನ ಸ್ನಾನ ಪರಮಾತ್ಮ ಪಂಚರಾತ್ರ ರಚನಾ ಕರ್ಲಾಯ ಹೇ ಮೂಲ ರಾಮಾಯಣ ಮಹಾಭಾರತ ಪಂಚರಾತ್ರ ಯತೀನೀನಿ ಇತಿಹಾಸ ಅನ್ನು ಸಂಗು ಬಲಾತು ಭಾಗವತ ಗರುಡ ಪುರಾಣ ಪದ್ಮಪುರಾಣ ಇತ್ಯಾದಿ ಅಷ್ಟಾದಶ ಅಠರಾ ಪುರಾಣ ಹಾಯ ಪದಾಂತಿ ಸಾತ್ವಿಕ ಪುರಾಣ ರಾಜಸ ಪುರಾಣ ತಾಮಸ ಪುರಾಣ ಸಂಗು ವಿಭಾಗ ಆಯಿತು ಅಷ್ಟಾದಶ ಪುರಾಣೆ ರಚನಾ ಕರಂತ ವೇದವ್ಯಾಸದೇವ ರಚನಾ ಕರಲೇ ತಸಂತ ಏಕ ಪರಮಾನುಗ್ರಹ ಕರಂತನಿ ವೇದವ್ಯಾಸದೇವ ಅಮಾರ ಯದ್ಯಪಿ ಕೌಡಕಿ ಪರಮಾತ್ಮದ ಅವತಾರ ಹಾಯ ಮತ್ಸ್ಯ ಕೂರ್ಮ ವರಾಹ ನರಸಿಂಹ ರಾಮ ಕೃಷ್ಣ ಕೌಡಕಿ ಅವತಾರ ಹಾಯ ಅನಂತ ಅವತಾರ ಹಾಯ ಜಾತ್ರೀನ ತೇ ಅವತಾರ ಆಗಿ ಕಳೆಯುವುದೇ ಅಂತ ವೇದವ್ಯಾಸ ರೂಪಾಂತದ್ದು ರಾಮಾವತಾರಕ್ಕೆ ಕೃಷ್ಣಾವತಾರ ಕಾಲ ಅಂತಗೆ ಅಭಿಹೋತ್ರಿ ರಾಮಾವತಾರ ಕೃಷ್ಣಾವತಾರ ಕಾಲ ಅಂತ ಅಭಿಹೋತ್ರಿ ಅಭಿಹೋತೋಂಕ ನೈಕಾವಣ ತಮ್ಮ ಕಳ್ಳ ಅಂಚ ಕಾಲ ಅಂತ ರಾಮ ಕೃಷ್ಣ ಕೂಡಿ ರಹಿತ ತಸಸ್ತ್ರಮ ರಾಮದೇವಾದ ಚರಿತ್ರ ಕೃಷ್ಣದೇವಾದ ಚರಿತ್ರ ಮತ್ಸ್ಯ ಕೂರ್ಮ ವರಾಹ ನರಸಿಂಹ ಹೇ ಚರಿತ್ರೆಗೆ ಅವನ ಕುಣಾವಣ ಕಡು ಆಲ ಕೋಣ ಸಾಂಗು ಹೇಗೆ ಕಳ್ಳ ವೇದವ್ಯಾಸ ರೂಪ ಅಂತ ತಿರುಗಿ ಕಳಿವಿಲೇ ವೇದವ್ಯಾಸಾವತಾರ ಪರಮಾತ್ಮ ಕರಲೋತ್ರಿ ಮಂಟಂತ್ರ ಅವಾಗ ಕೋಂತ ಅವತಾರೇ ಅವನ ಕಣ್ಣಸ್ತ ಹೊಂದುಲಾಸ ತದಕರ್ಥ ಪರಮಾತ್ಮಾತ ಅಗ್ಗಿ ರೂಪಾಂತಿ ಸಾಮ್ಯ ಹಾಯ ಅಗ್ಗಿ ರೂಪೇ ಸಮ ಕೋಂತ ರೂಪಾಂತಿ ತಾರತಮ್ಮ ಏ ರೂಪ ಅಧಿಕ ಏ ರೂಪ ನೀಚ ಅನ್ನ ಸಾಂಗು ಪರಮಾತ್ಮ ರೂಪಾದ ಮಧ್ಯಂತ ತಾರತಮ್ಯ ನಾಹಿ ಜಾತ್ರೆಯನ ಅಮಾಲ ಉಪಕಾರ ಕರಲ್ತ ರೂಪಮನು ಪಾತಮ್ಮ ಅವತಾರಮನು ಪಾತಮ್ಮ ವೇದವ್ಯಾಸಾವತಾರ ಅಂತ ಕರಲ್ತ ಉಪಕಾರ ಉದಂಡಥೋರ ಉಪಕಾರ ಮಾಯೆ ಬಾಪ ಅಂತಾತ ಮಾಯೆಯ ಮಾಲ ಪರಮೋಪಕಾರ ಕರ್ಲೇತ ಬಾಪೆಯು ಉದಂಡೋಪಕಾರ ಕರ್ಲೇತ ಜಾತ್ರ ಬಾಪಾಲು ಕಳುವಂದೇಳ್ತ ಮಾಯತ್ ಹೆಣಿ ಬಾಪ ಅನ್ನೋ ಸಾಂಗು ಪೆಲ್ಲೆ ಪೆಲ್ಲೆ ಸುಕುಂದೇಳ್ತ ಮಾಯತ್ತಿನಿ ತಿರಸಕತ ಉಡಲ್ತ ಅವತಾರಕ್ಕಿ ಬಾಪಾ ಸಕ ಜಾತ್ರ ವೇದವ್ಯಾಸ ಅವತಾರ ಮಾಯಾ ಸಕ ಮಾಯಕಸ ಬಾಪಾಲು ಕಳುವಂದೇಳೇತ್ಕಿ ದೇವರಿ ವೇದವ್ಯಾಸ ರೂಪ ಅಂತ ಉರಲ್ತ ಅಗ್ಗಿ ರೂಪೇ ಕಳುವಂದೇಳೇತ್ ತದಕರ್ತ ಹೆಸರ್ತ ವೇದವ್ಯಾಸ ದೇವಾಚ ಏಕ ಪರಮಾನುಗ್ರಹ ಪರಮೋಪಕಾರ ಹೇ ಮಹಾಭಾರತ ಮನಾತ ಗ್ರಂಥ ಹೇ ಮಹಾಭಾರತ ಮನಾತ ಅಮಾಸ ಅಂಚಕಾಲಾಂತ ರದ್ದ ಹೋದ ಮನಾತ ಉದಂಡ ಉಣಭಾಗ ಮಾಸ ಉಪಲಬ್ಧ ಹೋಲಾಯ ಮಹಾಭಾರತ ಮನಾತ ಕೌಡಕಿ ಲಕ್ಷ ಶ್ಲೋಕ ಸಾದ ಗ್ರಂಥ ಅದಾದ ಏಕದೇಶ ಏಕದೇಶ ಉದಂಡ ಉಣಭಾಗ ಅಮಾದ ಹಾತಿ ಬೆಳ್ಳಾಯ್ಕಿ ಬರ್ತು ಖರ ಅಸಲ್ ಮಹಾಭಾರತ ಅಂಶ ಹಾಕಿ ಬಿಡುತ್ತೀನಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಕೌಡಕಿ ಭಾಗ ಸುತುಂಗೇಲಾಯ ಕೌಡಕಿ ಭಾಗ ಕಾಲಕ್ರಮ ವ್ಯತ್ಯಾಸ ಕರ್ಸೊಳ್ಳೆ ಆಮೇಲೆ ಮೌನವು ಅಂತಾನೆ ಬರುವುದನ್ನ ಘಂಟೆ ಶ್ಲೋಕ ವ್ಯತ್ಯಾಸ ಕರುವುದನ್ನ ಅಸಾತ ಶ್ಲೋಕಕ್ಕೆ ಕಾಂಟಕು ತಾನಿಯೋ ಶ್ಲೋಕ ಕಲ್ಪನಾ ಕರೋ ಮಧ್ಯೆ ಮಧ್ಯೆ ಬೆಳೆಸೊಲ್ಲೆ ತದರ್ಥ ಅಮಿಕಾಯ ಮಹಾಭಾರತ ಪುಸ್ತಕ ಹೆಂಗು ಅಮಿಕಾಯ ಅಧ್ಯಯನ ಕರ್ತೋಕಿ ತೇಯೋನ ಉದಂಡ ಗುಣಭಾಗ ಉದಂಡ ವ್ಯತ್ಯಾಸ ಹೋದ
ಹಾಗಾದ್ರೆ ಅಮಾರ ಬೆಳತಕ್ಕೆ ಬರ್ತುನ ಮನೋರ್ನ ಖನ ವೇದವ್ಯಾಸ ದೇವ ರಚನಾ ಕರಂತ ಮಹಾಭಾರತ ಸಂಪೂರ್ಣ ಮನೋ ನಮ್ಮ ಸಹಕಾರಂತ ಬಿಡುತ್ತೆ ನಿತ್ಯ ಅಂಚ ಕಾಲಾಮಣ ಹೋಲ್ತಾಯಕ ದೌರ್ಭಾಗ್ಯ ತಸಂತ ಕೆ ಮಹಾಭಾರತ ಮಣಾತ ಅಷ್ಟಾದಶ ಪರ್ವ ಹರೆಯ ಅಟ್ರಾ ಪರ್ವ ಹರೆಯ ಮಹಾಭಾರತ ಅಂತ ಸಂಭವ ಪರ್ವ ಸಭಾ ಪರ್ವ ಅರಣ್ಯ ಪರ್ವ ವಿರಾಟ ಪರ್ವ ಉದ್ಯೋಗ ಪರ್ವ ಭೀಷ್ಮ ಪರ್ವ ದ್ರೋಣ ಪರ್ವ ಕರ್ಣ ಪರ್ವ ಶಲ್ಯ ಪರ್ವ ಗದಾ ಪರ್ವ ಸೌಶಕ್ತಿಕ ಪರ್ವ ಶಾಂತಿ ಪರ್ವ ಅನುಶಾಸನ ಪರ್ವ ಆಶ್ವಮೇಧಿಕ ಪರ್ವ ಮೌಸದ ಪರ್ವ ಮಹಾಪ್ರಸ್ಥಾನ ಪರ್ವ ಸ್ವರ್ಗಾರೋಹಣ ಪರ್ವ ಭವಿಷ್ಯತ್ ಪರ್ವ ಅನ್ನು ಸಾಂಗುನ ಮಹಾಭಾರತ ಅಂತ ಅಟ್ರಾ ಪರ್ವ ಹರೆಯ ತದಂತ ಭೀಷ್ಮ ಪರ್ವವನ್ನು ಕಾ ಸಂಗೀತ ನೋಕಿ ತೇ ಭೀಷ್ಮ ಪರ್ವ ಅಂತ ತೇ ಭಗವದ್ಗೀತಾ ವಿಪಾತೋ ಭಗವದ್ಗೀತಾರ ಶ್ರೀಮದಾಚಾರ್ಯ ಸಂತಾತ ಭಾರತ ಪಾರಿಜಾತ ಮಧುಭೂತಾಂ ಹೀಗೆ ಮಹಾಭಾರತ ಮಾಡ ಪಾರಿಜಾತ ಪುಷ್ಪ ಮಾಡ್ರೆ ತೇ ಪಾರಿಜಾತ ಪುಷ್ಪಾತ ಮಧ್ಯಾಂಕ ಸಾತ ಏಕ ಮಧು ಮಕರಂದ ತೇ ಯೌನ ಹೇಮ ಭಗವದ್ಗೀತಾ ಏಕ ಪುಷ್ಪಾಂತ ತದ ರಸ ಅಸ್ತ ತೇ ಪುಷ್ಪಾಂತ ತದ ಮಕರಂದ ಅಮಿ ಪಾತೋ ತದಸಕ ಮಹಾಭಾರತ ಮಾಡ ಪಾರಿಜಾತ ಪುಷ್ಪ ದೇವ ಪಾರಿಜಾತ ಪುಷ್ಪ ಜಾತ ತದಾಂತ ಮಧ್ಯಾಂತ ಯಾತೆಯೇ ಭಗವದ್ಗೀತಾ ಮಾಡ ಮಧುಸ್ಥಾನೀಯ ಮಕರಂದಾಸಕ ತಸಂತ ಹೇ ಭಗವದ್ಗೀತಾ ಸರ್ವಭಾರತಾರ್ಥ ಸಂಗ್ರಹ ರೂಪಾನ್ ವಾಸುದೇವಾರ್ಜುನ ಸಂವಾದ ರೂಪಾನ್ ಭಗವದ್ಗೀತಾ ನಿಬಂಧ ಪೂರ್ಣ ಮಹಾಭಾರತ ಅರ್ಥನೇ ಹೇ ಗೀತಾಂತ ಸಂಗ್ರಹ ಹೋದ ಹೇ ಗೀತಾ ಏಕ ಅವ ಕಡಿಮೆಟ್ಟು ಮಾಡ್ತಂತ್ರ ಪೂರಾ ಮಹಾಭಾರತ ಕಂಡಂತಾವ ಸಮಾನ ಮಹಾಭಾರತ ಅಂತ ಸಮಗ್ರ ಅಟ್ರಾ ಪರ್ವಸಾತ್ ಮಹಾಭಾರತ ಅಂತ ಕಾಕಾಯ ವಿಷಯ ಸಂಗಿಟ್ಲೈಕಿ ಅಗ್ಗಿ ವಿಷಯ ಸಂಗ್ರಹಣನು ಸಂಕ್ಷಿಪ್ತ ಮನೋನ ಏ ಗೀತಾ ಅಂತ ಅವಿ ಕಾವ್ಯ ಗೀತಾ ಅಸಾತ ಅಟ್ರಾ ಅಧ್ಯಾಯ ಥಾಯ ಮಹಾಭಾರತ ಅಸಾತ ಅಟ್ರಾ ಪರ್ವ ತೇ ಅಟ್ರಾ ಪರ್ವ ಅಷ್ಟಾದಶ ಪರ್ವ ಅಂತ ಅರ್ಥೆ ಸಂಗ್ರಹ ಕರುನ ಅಟ್ರಾ ಅಧ್ಯಾಯ ಅಂತ ಗೀತಾ ಅಂತ ವೇದವ್ಯಾಸ ದೇವ ರಚನಾ ಕರು ದೇಲೈತಿ ಹೇ ಭಗವದ್ಗೀತಾ ಮಾತೇವನ ವಾಸುದೇವ ಅರ್ಜುನ ಸಂವಾದ ರೂಪಾಂ ಕೃಷ್ಣ ಮೌ ಅರ್ಜುನ ಹೆಚ್ಚ ಸಂವಾದ ಅರ್ಜುನ ಪ್ರಶ್ನ ಕರ್ತೋ ಅರ್ಜುನ ಆದ ಕೃಷ್ಣ ಉತ್ತರ ದೇತೋ ಉಪದೇಶ ಕರ್ತೋ ಜ್ಞಾನೋಪದೇಶ ಕರ್ತೋ ಹೇ ಹೆನು ದೋಧನಾಂಚ ಕಾಯ ಸಂಭಾಷಣ ಹಾಯ ಹೇ ಕಾಯ ಹೆಂಚ ದೋಧನಾಂಚ ಬೋಲಿ ಹಾಯ ತೇ ಹೇ ಭಗವದ್ಗೀತಾ ತಸಂತ ಹೇ ಭಗವದ್ಗೀತಾ ಮಾತ ತೇತ್ ಮಾದರಿ ವಿಷ್ಣು ಸಹಸ್ರನಾಮ ವಿಷ್ಣು ಸಹಸ್ರನಾಮ ಮಹಾಭಾರತ ಅಂತ ತೇತ ಹೇ ಭಗವದ್ಗೀತಾ ಮೋ ವಿಷ್ಣು ಸಹಸ್ರನಾಮ ಹೇ ದೂರೆಯವನು ಅವಶ್ಯ ಕಳಿಂಗಾಮ ಅವಶ್ಯ ಅಗ್ನಿ ಪಠನಕರ ಮಹಾಭಾರತ ಅತ್ಯಂತ ಅವಶ್ಯಕ ಮಹಾಭಾರತ ಅತ್ಯಂತ ಅತ್ಯಂತ ಅವಶ್ಯಕ ಸಾತ ಹೇ ಭಗವದ್ಗೀತಾ ನಂತರ ವಿಷ್ಣು ಸಹಸ್ರನಾಮ ಹೇ ವಿಷ್ಣು ಸಹಸ್ರನಾಮೇನ ಸರಿ ಭಗವದ್ಗೀತಾ ಸರಿ ಅಧಿಕಾರಾಂತಿ ಅಧಿಕಾರಿ ಲೋಕ ಹೇಜ ಪಠನ ಹೇಜ ಪಾರಾಯಣ ಹೇಜ ಅರ್ಥ ಕಳಿಂಗ್ನ ಹೇಜ ಅರ್ಥ ಸಾಂಗ್ನ ಹೇ ಉದಂಡ ಅವಶ್ಯಕರಾಂತಹಾಯ ತದಗತಾಂಚ ಶ್ರೀಮದಾಚಾರ್ಯನೇನ ಪೂರಾ ಮಹಾಭಾರತ ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಕರಲೀತ ಯಾಕಂದ್ರೆ ಭಗವದ್ಗೀತಾರ ದೋನ ಗ್ರಂಥಗಳು ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಕರಲೈತು ಕಾಮಂತ್ರ ಭಗವದ್ಗೀತಾರ ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಕರುಂಟಗಲ್ತ್ರ ಪೂರಾ ಮಹಾಭಾರತ ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಕರಲ್ಸಕ್ಕೆ ಸಂಬಂಧ ಶ್ರೀಮದಾಚಾರ್ಯನೇ ಹೇ ಭಗವದ್ಗೀತಾ ವಿಶೇಷ ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಕರ್ತಾರೆ ಪೂರಾ ಮಹಾಭಾರತಾದಿ ವ್ಯಾಖ್ಯಾನ ರೂಪತ್ತು ಮಹಾಭಾರತ ತಾತ್ಪರ್ಯ ನಿರ್ಣಯ ಸಂಘ ಏಳು ಗ್ರಂಥ ನಿಲೈತ ಆಚಾರ್ಯ ತಾತ ಮಹಾಭಾರತ ಪ್ರತಿವಾಕ್ಯ ಪ್ರತಿಪದ ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಕರ್ಣಾಸ್ತ ಸೌತ್ರೀನ ಮಹಾಭಾರತ ತಾತ್ಪರ್ಯ ನಿರ್ಣಯ ರೂಪಂ ಸಂಘ ಶ್ರೀಮದಾಚಾರ್ಯ ಸಾಂತಾತ್ ಈ ಗ್ರಂಥ ವೇಗಳ ಮಹಾಭಾರತ ತಾತ್ಪರ್ಯ ನಿರ್ಣಯ ಗ್ರಂಥತೆ ವೇಗಳ ಹಾಯ ಯಸಂತಯೇ ಭಗವದ್ಗೀತಾ ಮಾತ ಪರಮಶ್ರೇಷ್ಠ ಗ್ರಂಥಜಾಲಾಯ ಮಹಾಭಾರತಾದ ಭಾಗಜಾಲಾಯ ತವಡ ಮಾತ್ರ ಪಂಚರಾತ್ರ ಸಂಕ್ಷೇಪಿ ಹೋತ ಗೀತಾ ಅನುವ್ಯಾಖ್ಯಾನಾತ ಶ್ರೀಮದಾಚಾರ್ಯ ಸಂತಮ್ಮ ಗೀತಾಚ ತತ್ಶಾಸ್ತ್ರ ಸಂಕ್ಷೇಪ ಇತಿಹೀರಿತಮ್ಮ ಸಂತ ಪಂಚರಾತ್ರಾದ ಏಕ ಸಂಕ್ಷೇಪದ ಹೇ ಭಗವದ್ಗೀತಾ ತದರ್ಥ ಹೇ ಭಗವದ್ಗೀತಾ ಪಂಚರಾತ್ರಾದ ಏಕ ಸಂಕ್ಷೇಪಿ ಜಾಲಾಯ ಮಹಾಭಾರತಾತ ಸಂಗ್ರಹಿ ಜಾಲಾಯ ಯಸಂತೇಕ ಭಗವದ್ಗೀತಾ ಮೇವನ ಐಕನ ಅವಿ ಅರ್ಥ ಕಳಿಂಗನ ಮಾಡಾತೇವನ ಅಂಚ ಪ್ರಾಚೀನ ಪುಣ್ಯಾತ ಪ್ರಭಾವವನ್ನು ಸಮೂಹ ಅನುಸಂಧಾನ ಕರಾಮ ಹೆಲ್ಲ ಸಾಯಂಕ ಭಾಷ್ಯಾಂತ ಟೀಕಾಂತ ತಾತ್ಪರ್ಯ ತ್ರಜ ಟೀಕಾಂತ ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಗ್ರಂಥಾಂತಗಿ ಬರು ವಿಚಾರ ಅಸ್ತ ತವಡಗ್ಗಿ ಸಾಂಗಾಲ ಅಮಾರೇ ಸಾಮರ್ಥ್ಯ ನಹಿ ಪರ್ತುವಂತೆ ಸಾಂಗಾಲ ಸಮಯ ಮಾಡ ಪೂರ್ಣ ತದಗರ್ಥ ಗೀತಾ ವಿವೃತಿಯಂತ ಉದಂಡ ಸ್ಥೂಲ ಮನು ವರ್ಣವೋರ ಕಾಯ ಹಾಕಿ ತೇ ಮಾತ್ರ ಸಂಘಾಚ ಪ್ರಯತ್ನ ಅಮಿ ಕರತೋಮೋ ತದಾಂತ ಫೈಲ
भगवद्गीता अंत अकरा अध्याय अकरा अध्याय अंत तीन षट्कं विभाग करता सह सह अध्याय एक एक भाग प्रथम षट्क द्वितीय षट्क तृतीय षट्क तीन सह जात्र षट्क मंत्र सह अर्थ तीन सह सह अध्याय मणि अकरा अध्याय होता प्रथम षट्क अंत ज्ञान साधन संता द्वितीय षट्क अंत ज्ञान ज्ञेयन सात प्रमेय तत्व की संता तृतीय षट्कांत ये दोनी संतात ज्ञान ज्ञान साधन दोनी मेणु संतात तृतीय षट्कांत तद प्रपंच तद विस्तार संतात ये बरी तीन षट्कांत तीन हम यौन विभाग पाव्या फैल दूसरा अध्याय तो मध्यांत कृष्ण उपदेश आरंभ करतो कृष्ण काय उपदेश कर लायकी ते तिम भगवद्गीता ते उपदेश काय प्रसंग काय कम कृष्ण उपदेश कर लाय अर्जुन कौन सा संदर्भांत कृष्ण अर्जुन उपदेश करला है काय कारण उपदेश करला अर्जुन उपदेश करता संदर्भ काय तद कारण काय प्रयोजन कसते आरंभ जाल कड़ीवाल फैल अध्याय ते युद्धात प्रारंभ वर्णन करता केवन भीष्म पर्व मनाते हित युद्ध प्रारंभ होता महाभारत युद्ध भीष्म पर्व द्रोण पर्व कर्ण पर्व शल्य पर्व संगुन चार होता कौरव सैन्य अंत चार सेनापति क्रमेण जाए पैल अट्रादी से युद्ध चाला है अट्रा रणात संख्या अट्रादश रणात संख्या हमारे महाभारत अंत अनेक ठिकाणी पातो महाभारत अंत अट्टादश पर्व गीता अंत अट्टादश अध्याय महाभारत युद्ध कुरुक्षेत्र युद्ध चालते अट्रादी से युद्ध चाला है ते अठरा दिवस युद्धांति पांडवांच सैन्यांत सेनापति एकरात दृष्टद्युम्न एकरात सेनापति ते सेनापति कायन व्यत्यास होलनी जालत्र कौरव सैन्यांत फैल 10 दिवस भीष्माचार्य सेनापति म्हणून होते माऊ 5 दिवस द्रोणाचार्य तनी सेनापति म्हणून होते तंच मरणानंतर 2 दिवस 2 दिवस और तिसरा दिवस नंतर तो कर्ण सेनापति म्हणून होता तदनंतर एक अर्ध दिवस शल्य राजा सेनापति मन होते तदनंतर कोणी सेनापति कोणी असल प्रसक्त नहीं सेना की नाश होंगे कौरव सेना की नाश होंगे करता नौ सेनापति कोणी नहीं दुर्योधन एक रात उड़ला तले से अपने भीमसेन देव समाहार करता तद करता है एक एक सेनापति नेतृत्व अंत का युद्ध चालना की तला ध्यय नाम बला दे भीष्माचार्य सेनापति का युद्ध चालन की ते युद्ध वर्णन करात भीष्म पर्व द्रोणाचार्य नेतृत्व अंत का युद्ध चाल की ते वर्णन करते युद्ध वर्णन करात द्रोण पर्व के बदरित कर्ण पर्व शल्य पर्व ऐसा संगुण चार है पर्व इन युद्ध वर्णन करात पर्व ते भीष्म पर्वात प्रारंभ अंत युद्ध अग्निने बिल्ला स्तंभ ते कुरुक्षेत्र अंत अग्नि सैन्य बिल्ला स्तंभ ते संदर्भांत कृष्ण यौन अर्जुन उपदेश करंत भगवद्गीता तद संदर्भ फैल अध्याय अंत कृष्णा उपदेश काय नहीं कस यौन तो दुर्योधन काय बोललाय तदनंतर काय चाल अर्जुन काय सांगितला अर्जुन कस दुःख झालं हेही सांगात फैल अध्याय तदनंतर कृष्ण उपदेश करात दुसरा अध्याय अंत तुम्ही यौन पाहतो मी तत्सुनंत शिवदाचार्याने व्याख्यान करतात अशोच्यानंद शोधस्तम प्रज्ञावादान च वाचसे गतासू न गतासू च नान सोचिंत पंडिता वन संगुन तत्र कृष्णात उपदेश मुख्य उपदेश तत्त आरंभ होता ते श्लोकान सुनत आचार्य ने टीका राइडी तनिगे व्याख्यान लिखले तने पुढा सात भाग की सुलभ श्लोक पण आचार्य होता तत्र काय तने व्याख्यान करल नीत यात्र गीता विवर्ती इंत राघवेंद्र स्वामी ते श्लोकाले सरल श्लोक जातले तत्तेन कितेक कठिन पद अस्त तद अर्थ विवरण राघवेंद्र स्वामी गीता विवर्ती इंत करतात तदनंतर फैल श्लोक भगवद्गीतांत प्रारंभ श्लोक धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवाः मामकाः पांडवाश्चैव किं कुर्वत संजय धृतराष्ट्र उवाच संजय आरंभ होता धृतराष्ट्र संजय अल्पम विचारता है कामत हित सालात अग्नि युद्धे संजय नो तत संगत है अमिकाय तेवन लाइव कमेंट्री मनता की अतः क्रिकेट मैच होंगे नहीं फुटबॉल मैच होंगे ಕೈತ್ರೇ ಚಾಲ ಅಂತ ತೆ ಕುಟಕಿ ಪರದೇಶ ಅಂತ ಚಾಲ ತಸ್ತ ತೆ ಲೈವ್ ರಿಲೆ ಅಮಿ ಯೌನ ಘರಾಂತ ವಸಂಸದ ತಮಿ ಪಾತಂ ಅಥವಾ ಲೈವ್ ಕಮೆಂಟ್ರಿ ರೇಡಿಯೋ ಇತ್ಯಾದಿ ಅಂತ ಕಿ ಐತಾ ತ
धृतराष्ट्र पाप अंध तलयोन कायन जातनी जानते युद्धरंग अंत युद्ध भूमि अंत काटाय चालत अति तो धृतराष्ट्र कलिंगत्राय तर सामन संजय तो संजय धृतराष्ट्र उगंड पच्चे तो कमी धृतराष्ट्र बाजूत अस्नार तो संजय मध्य विद्य तो युद्ध भूमि तो जातोत युद्ध भूमि जामो तथा चाला तग्गी तो प्रत्यक्ष पड़ने फातोता है तेत्मरी तरह वेदव्यास देव तन दिव्य दृष्टि गलोदे संजय दिव्य दृष्टि गले ते दिव्य दृष्टि कोट कोट युद्ध भूमि कायकाय चालत ते अग्नि तरह कड़त युद्ध भूमि कुंत्री एक ठिकाण अंत लाना ठिकाण अंत संजय वटा कल ते युद्ध भूमि कोण कोण कुणा कुणा पर युद्ध करता है तब अग्नियो तो कड़ी तो वेदव्यास देव परमानुग्रह विशेष अनुग्रहो दिव्य दृष्टि धृतराष्ट्र अग्नि वर्तमान संजया द्वारा कलिमा चाकर्ता यसंत एक दिव्य अनुग्रह वेदव्यास देव संजय करले धृतराष्ट्र संजय प्रश्न करता है धर्मक्षेत्रे ये कुरुक्षेत्र धर्मक्षेत्र धर्मानुष्ठान उगंड योग्यम साधक्षेत्र तसलत हे कुरुक्षेत्र समवेता अग्नि बिल्लेत युयुत्सव अग्नि एक वराड़ा करता मुंजी करता अच्छा नहीं युयुत्सव युद्ध करना करता परस्पर माणिंगान करता अग्नि बिल्लेत मामकाः पांडवाश्च मामकाः अंतर मजलोंक मज सैनिक लोक की तर मिथ्याभिमान दुर्भिमान दुर्योधनावर उदंड हाय धृतराष्ट्र सजीव थोर एक गंधर्व परमात्मा भक्त जान तलेवन कल्यावेश उदंड होलाय दुर्योधन सकय लोकाल तो वीरतमड़ो तद बुद्धि नाशम गेलाय ते दुर्योधन आवर दुशासन आवर तद शंकर लोकावर तर उदंड विचित्र पामर विचित्र अभिमान हाय मिथ्याभिमान उदंड हाय अपराध लोंकास मामकाहारंतो मजलोंक मजलोंकाच पक्षवाले येत्परी पांडवांच पक्षात असणार तरी काय करले संजयातो नंतर सांगे यसम सांगू संजयातो विचारला तम संजय उत्तर देताय धृतराष्ट्राल पवन संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं गुणं दुर्योधनस्तदा आचार्यं संगम्य राजा वचनं ब्रवी दुर्योधन तो राजा कौरव सैन्यांत तो राजा भीष्माचार्य सेनापति तव दुर्योधन पांडवां सैन्य पातो पांडवां सैन्य पूरा व्यूह रचना करेंगे अग्नि अटाक ले पांडवां सैन्य सात अक्षोहिणी हाय कौरवां सैन्य अक्रा अक्षोहिणी हाय तंचंद्रे चार अक्षोहिणी अधिक हाय कौरवां सैन्य एक अक्षोहिणी अंत सामान्य नो अक्षोहिणी एक पुराण अंत संतात साठ हजार रथ असाम रथिक लोक असाम तेत साठ हजार बीस हजार संख्यांत पदाति लोक असाम एक हजार बीस जना बीस एक लक्ष बीस हजार और पदाति लोक असाम अश्वलोक असाम यसल एक अक्षोहिणी संग बलाता यसलत अक्षोहिणी सात अक्षोहिणी पांडवांच सैन्य कौरवांच सैन्य अक्र अक्षोहिणी हाय तसंत पांडवांच सैन्य पवन अत दुर्योधन द्रोणाचार्य पवन बोलता है द्रोणाचार्य समीपाल अत दुर्योधन बोला प्रारंभ कर लाए पुडल श्लोकाच विवरण अभी उदसी सांग श्रीकृष्णार्पणमस्तु।